हॅलो नमस्कार, इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल पाहताय तुम्ही. दहावीचा रिझल्ट लागेल जुलै एंडमध्ये ऑगस्टमध्ये कुठेतरी, आणि अकरावीच्या ॲडमिशनची धावपळ पळापळ सुरू होईल. आणि सायन्सला ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर एक मोठा यक्ष प्रश्न आहे, आणि तो काय की सायन्सला तर जायचं आहे पण बायोलॉजी घेऊ की मॅथमॅटिक्स घेऊ हे कळत नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, हा प्रश्न मी तुमचा सोडवून टाकतो. पहिली गोष्ट, ज्युनियर कॉलेजला 6 विषय असतात, एक लक्षात ठेवा. किती? 6. प्रत्येक विषय 100 मार्काचा असतो. मग मार्क किती झाले? 600. ठीक आहे. यातले सायन्सला 4 विषय कंपल्सरी असतात. किती? 4. कुठले कुठले सांगतो? जर तुम्ही मॅथमॅटिक्स ठेवत असाल तर PCM आणि इंग्लिश, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश, हे 4 विषय कंपल्सरी. तर इकडं PCB, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश, 400 मार्काचं फिक्स गणित आहे. काय 400 मार्काचं? यात तुम्हाला एक साधा प्रश्न हा आहे की तुम्हाला मेडिकलला जायचं असेल तर बायोलॉजी ठेवा, तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर मॅथमॅटिक्स ठेवा. तुम्ही मॅथमॅटिक्स ठेवून मेडिकलला जाऊ शकत नाही, बायोलॉजी ठेवून इंजिनिअरिंगला जाऊ शकत नाही. म्हणून या दोन विषयातच मुख्य कन्फ्युजन असतं. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे दोन्ही ठेवायचे आहेत त्यांच्यासाठी एक सूचना की जर तुम्ही JEE नीट देणार नसाल तर तुम्ही दोन्ही विषय ठेवू शकता, पण तुमचं पुढचं भविष्यातलं टार्गेट BSc करणं असलं पाहिजे. कारण तुम्ही JEE आणि नीटचा एकत्र अभ्यास करू शकत नाही, खूप वास्ट सिलेबस होईल अँड यू कॅनॉट ओव्हरकम इट. ओके, तर झालं. तू बायोलॉजी घ्यायचं का मॅथ्स घ्यायचं फार टेन्शन घेऊ नका. तुम्ही ठरवा, मनाला प्रश्न विचारा की मला मेडिकलकडे जायचं आहे बायोलॉजी ठेवा, इंजिनिअरिंगकडे जायचं आहे मॅथ्स ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्हाला मॅथ्स सोपा वाटत असेल तर मॅथ्स ठेवा, बायोलॉजी सोपं वाटत असेल तर बायोलॉजी ठेवा. कारण तुम्ही बायोलॉजी ठेवल्याने तुमच्या भविष्यावर फार मोठा दूरगामी परिणाम होणार नाही. तुम्ही BSc करू शकाल, स्पर्धा परीक्षा देऊ शकाल, बाकीच्या गोष्टी तुम्ही कम्फर्टेबली करू शकाल. किंवा मॅथ्स ठेवल्यानेही तुम्ही BSc करू शकाल, बाकीचे कोर्सेस करू शकाल आणि MPSC UPSC पण करू शकाल. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी एक विषय राहिला, तो बायफोकल. म्हणजे काय? काय काय सब्जेक्ट 200 मार्काचे असतात. आता मी म्हणालो 400 मार्काचा तर विषय क्लिअर झाला, मग इथे हे जो 200 मार्क आहेत इथं 100-100 दोन विषय घेतले काय आणि 200 मार्काचा एक विषय घेतला काय, फार मोठा फरक पडत नाही. बायफोकल सब्जेक्टमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत? क्रॉप सायन्स आहे जो 200 मार्काचा आहे, कम्प्युटर सायन्स आहे जो 200 मार्काचा आहे, आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे तो 200 मार्काचा आहे. तुमचं जर पुढचं प्रोफेशनल करिअरचं गोल फिक्स असेल, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटरमध्ये करायचं असेल तर इलेक्ट्रॉनिक्स हा बायफोकल सब्जेक्ट ठेवा, 200 मार्क आहेत, 100 मार्काचं प्रॅक्टिकल, 100 मार्काचं थिअरी. तुम्हाला पुढे ॲग्रिकल्चरला जायचं आहे, BSc ॲग्री करायचं आहे, तर तुम्ही क्रॉप सायन्स ठेवा, 100 मार्काचं थिअरी, 100 मार्काचं प्रॅक्टिकल. आणि जर तुम्हाला पुढे कम्प्युटरमध्ये जायचं आहे फिक्स, तर हाही एक चांगला ऑप्शन आहे, कम्प्युटर सायन्स ठेवा, 100 मार्काचं थिअरी आणि 100 मार्काचं प्रॅक्टिकल. पण बरेचसे विद्यार्थी हा विषय, हे बायफोकल विषय याच्यासाठी घेतात की याच्यामध्ये 100 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 100 मार्क आम्हाला कॉलेजकडून जसेच्या तसे मिळतात. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की 100 मार्क जसेच्या तसे मिळतात म्हणून तुम्ही एक विषय स्किप करू नका. तुम्हाला जर खरंच क्रॉप सायन्समध्ये इंटरेस्ट असेल देन यू गो फॉर इट, तुम्हाला खरंच इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंटरेस्ट असेल देन यू गो फॉर इट, किंवा तुम्हाला खरंच काय म्हणतो आपण त्याला, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तरच घ्या, नाहीतर तुम्हाला इतर सब्जेक्ट घेता येतात. जसं IT आहे, इंग्लिश, सॉरी IT आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे, जिओलॉजी आहे, सायकोलॉजी आहे, असे अनेक सब्जेक्ट आहेत, याचंही काही नाही आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही विषयांची निवड करा, आणि एकदा विषय निवडले की त्याच्यावर मन लावून अभ्यास करा, यश तुमचंच आहे. मी श्यामसर आपला निरोप घेतो आहे. आपण स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि 10वी 11वी 12वी इंग्लिशचे व्हिडिओ बनवतो आहे. थँक्यू.